वेगवेगळ्या राज्याने काय कायदे तयार केलेले आहेत याचा आम्ही अभ्यास करू। विदर्भ मराठवाड्यालाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचा लोकार्पण होणार आहे। मेट्रोच्या फेस 2 ला देखील मान्यता मिळालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नागपूरसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। नागपूर करिता अतिशय ऐतिहासिक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून येतोय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तयारी अतिशय जोरात आहे। विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग केवळ विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करतात। त्यासोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत आणि कालच 2 अजून प्रोजेक्टची भेट ही नागपूरला माननीय पंतप्रधानांनी दिली आहे। मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना 2 प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते। एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे। जायका त्याला फंडिंग करणार आहे। त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यासोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की नागपूर करता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय। खरं म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की नागनदीचा प्रोजेक्ट असेल किंवा फेज 2चा प्रोजेक्ट असेल 2019 साली हे प्रोजेक्ट ज्यावेळेस मान्यतेला आले होते आणि त्यावेळेस काही छोट्या छोट्या क्वेरीज होत्या पण महाविकास आघाडींनी त्या क्वेरीज देखील त्या ठिकाणी पूर्ण न केल्यामुळे 2-2.5 वर्ष हे रखडून राहिले। पण अवघ्या 25 दिवसांमध्ये म्हणजे आम्ही तर आल्यानंतर त्या क्वेरीजही कम्प्लीट केल्या आणि अवघ्या 25 ते 27 दिवसांमध्ये केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली। त्यामुळे मला असं वाटतं की आता नागपूर करता ही अतिशय आनंदाची अशा प्रकारची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।